नमस्कार, मी गंगाधर कदम। आपला किनोट न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी। आज विश्राम गृह आहेत, आज या ठिकाणी आपण आलेले आहेत, तर काय भेट आहे आपण या ठिकाणी? मी अनेकदा येत असतो। आज विविध समाजातील काही प्रमुख, या सामाजिक काम करणारे प्रमुख कार्यकर्ते, समाजातील ज्येष्ठ काही मंडळी मला येऊन इथं किनवटच्या रेस्ट हाऊसमध्ये आज बऱ्याच गोष्टीवर आमची चर्चा झाली। येणाऱ्या काळात प्रत्येक घटक, समाजातील कोणताही घटक असेल, शेवटपर्यंत कसं त्यांचा विकास करता येईल, शेवटच्या घटकापर्यंत, गरीब असो श्रीमंत असो कोणतंही असो, जी काही समस्या आहे किनवट माहूर तालुक्यात, या विषयावर आमचं आज जवळपास 1.5 ते 2 घंटे आमची बैठक चाललेली आहे। किनवट शहरातील विविध विषयावर अनेक विषय आहे किनवटमध्ये गंभीर, जे आपल्याला पुढं चालून हाताळायचे आहे, त्यांना काहीतरी, त्या समाजांना, प्रत्येकांना आपल्याला न्यायसुद्धा द्यायचं माझ्याकडून प्रामाणिकपणे प्रयत्न राहील। आणि आजपर्यंत आपण केवळ निवडणूक म्हणून निवडणूक लढत आलेलो आहोत, कोणत्याही पक्षाचा उमेदवार असेल, आणि मतदारसुद्धा केवळ निवडणूक आहे म्हणून निवडणुकीत मतदान करत आलेलं आहे। पण आपण बघितलं तर 2019 जनता फार हुशार झालेली आहे। आज जनता प्रत्येक निवडणूक आली तर विकासाचं काय, कोणता उमेदवार किती विकास करू शकतो, कसं करेल, आणि येणारा काळ कसा असेल, या गोष्टीवर आज प्रत्येक मतदार, कोणतंही असो, सुशिक्षित असो असुशिक्षित असो, गरीब असो श्रीमंत असो, प्रत्येकांना त्यांचा हक्काचा हा त्यांना पाहिजे। वार्ड असेल तर त्या ठिकाणी रोड नाली रस्ते सगळी सुविधा त्यांना, त्यांचा हक्काचा जो काही गव्हर्नमेंटकडून येतो त्यांना मिळाला पाहिजे। ग्रामीण भाग असेल, ग्रामीण भागमध्येही सुद्धा आज अनेक ठिकाणी समस्या मोठ्या प्रमाणावर आहे। पिण्याचं पाणी असो, मुख्य रस्ता गावात जोडणीचा असो, पांदन रस्ता असो, शेतकऱ्यांचा सिंचनाचा असो, आरोग्य, शैक्षणिक, असे विविध विषयावर आज आम्ही बरेचदा, माझं तर वाक्य आहेच की किनवट माहूर हा मतदारसंघ विकासापासून कसं दूर आहे, आणि निवडणूक म्हणून आम्ही काही दिशा ठरवत नाही। मी गेल्या 8 वर्षापासून या मतदारसंघात प्रत्येक गाव, खेडी, तांडववाडी काही असेल, प्रत्येक समाजात मी गेलो आहे, त्यांच्या सुखदुःखात माझ्याकडून जे काही त्यांना सहकार्य होईल हे मी प्रयत्न केलेले आहे। मित्रमंडळ म्हणून अनेकसे माझ्यासोबत सदस्य मित्रमंडळाचे आहे, ते सुद्धा आज प्रत्येक ठिकाणी जिथेही काही समस्या असेल, जिथेही काही करता येईल चांगलं, ते करण्याचा आम्ही मित्रमंडळाच्या मार्फत हे मोठ्या प्रमाणात किनवट माहूर तालुक्यात आम्ही काम सुरू केलेलं आहे। केवळ निवडणूक आली म्हणूनच आम्ही पोस्टर बॅनर लावूनच केवळ कार्यक्रम अटेंड करणं किंवा कार्यक्रमात दिसणं एवढंच अजेंडा न ठेवता, येणाऱ्या काळात 2024 आम्ही सगळ्या जाती धर्माचे जेवढे महापुरुष असतील, त्यांचे जयंत्या असतील, कोणत्याही समाजाचा एखादा मोठा कार्यक्रम असतील, तर सचिन नाईक मित्रमंडळ म्हणून प्रत्येक सदस्य आम्हाला जे काही योगदान देता येईल ते आम्ही देण्याचा प्रयत्न करू। येणाऱ्या काळात आम्ही आरोग्य शिबिर, कारण की किनवट माहूर तालुक्यात मी गेल्या अनेक वर्षापासून दवाखान्यात, मी शैक्षणिक शिकत असताना सुद्धा मला दवाखान्याचं अनेक विषयावर मला फोन आले, त्यावेळेस मी प्रत्येकाला मदत करत आलो, आणि ती समस्या मला, खास करून मला त्या समस्येचा मोठ्या प्रमाणात अभ्यास आहे की एक गरजू रुग्ण जो असतो त्याला
मदत त्यावेळेस मिळाली तर तो किती म्हणजे आभार व्यक्त करतो हे सांगू शकत नाही. त्या दृष्टिकोनातून आमचं सचिन नाईक मित्र मंडळ म्हणून जो काम चालू आहे, तर आम्ही समाजातील शेवटचा घटक जो आहे, जो अज्ञान आहे, त्यांच्यापर्यंत आपलं पोचणं आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे. आणि सामाजिक बांधिलकी ठेवूनच आम्ही आमचं कार्य आम्ही पुढं चालू ठेवणार आहे. येणाऱ्या काळात 2024 निवडणूक होतील तो भाग वेगळा आहे, पण आम्ही गेल्या 8 वर्षापासून या मतदारसंघात एक सामाजिक सेवा म्हणूनच आम्ही कोणतीही निवडणूक न लढता आम्ही कार्य केलेलं आहे आणि पुढेही चालू ठेवू. कारण की हे निवडणूक तर येतील जातील, पण जनता काही विसरणार नाही. ज्या कोणी आपण त्यांना मदत करू या कार्य करू कोणतंही ते विसरणार नाही. त्या दृष्टिकोनातून आमचं काम चालू आहे. अनेकसे ज्येष्ठ मंडळी आमच्या सोबत आहे, त्यांचं मार्गदर्शन आहे आणि पुढेही राहणार. आणि आमचं कोणतं पक्ष नाही सध्या, सचिन नाईक मित्रमंडळ म्हणूनच आम्ही आमचं कार्य सुरू केलेलं आहे आणि पुढं चालू राहणार. निवडणूक येईल तेव्हा काय निर्णय सगळ्याच्या सहमतीनं होईल तेव्हा बघू. धन्यवाद सर, पुढील वाटचालीस आपल्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.